इंग्रज भारतात आले कसे या व्हिडिओच्या सिरीजच्या सेकंड पार्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं की ईस्ट इंडिया कंपनी आपल्या इंडियात आली कशी, त्यांनी आपल्या इथे कंपन्या कशा इस्टॅब्लिश केल्या, त्यांच्या कंपन्या आपल्या भारतात आल्यानंतर आपल्या भारतावर काय इम्पॅक्ट झाला. याच्या आधीचा पार्ट जर तुम्ही बघितलेला नसेल तर वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो पहिले पार्ट बघून घ्या, आणि जर ऑलरेडी बघितलेला असेल तर चला या व्हिडिओला सुरुवात करू. मराठा साम्राज्याची सुरुवात आधीच झालेली होती आणि जेव्हा औरंगजेब होते तेव्हा पण मराठा साम्राज्यांकडून मुघल साम्राज्याला खूप मोठा प्रॉब्लेम येत होता. औरंगजेबचा मृत्यू झाल्यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार नॉर्थ साईडला खूप जास्त प्रमाणात वाढायला लागला. त्याच काळात मुघलांना अजून एक प्रॉब्लेम क्रिएट होतो, तो म्हणजे पर्शियन पासून. सन 1739 नादिर शाह मुघलांवर अटॅक करतात आणि खूप सारा खजाना लुटून वापस चालल्या जातात, आणि त्यानंतर 1748 अफगाणचे रुलर शाह दुर्रानी मुघलांवर अटॅक करतात. पण त्यावेळेस मुघल हे सिख आणि राजपूतला एकत्र करून नादिर शाहला हरवतात, आणि त्यानंतर मुघलांमध्ये खूप सारे फायनान्शियली क्रॅशेस पण आपल्याला बघायला भेटतात, कारण की एवढे मोठे वॉर झालेले होते आणि त्यांचे पॉवर थोडी लूज पडून गेलेली होती. आणि फायनान्शियल प्रॉब्लेम होण्याचं अजून एक कारण हे म्हणू शकतो आपण की त्यांचे जे रिजनल राजा होते ते जे सेंट्रलला रिव्हेन्यू पाठवत होते त्यांनी ते पाठवणं पूर्णपणे बंद करून टाकलेलं, त्यामुळे मुघल साम्राज्याच्या सेंट्रलमध्ये फायनान्शियली खूप जास्त क्लॅशेस आपल्याला बघायला भेटतात. आणि त्याच काळात ईस्ट इंडिया कंपनी काय करत होती तर ती त्यांच्या नवीन टेक्नॉलॉजीवर इन्व्हेस्ट करत होती, आणि त्याचबरोबर त्यांच्या खूप साऱ्या फॅक्टरीज पण इस्टॅब्लिश केल्या जात होते, आणि त्याचबरोबर ईस्ट इंडिया कंपनीकडून अजून एक ऍक्टिव्हिटी केल्या जाते ती म्हणजे ब्रिटनमधून खूप साऱ्या आर्मी फोर्सेस इंडियामध्ये बोलवल्या जातात, कारण की इथे त्यांना पॉवर मजबूत करण्यासाठी आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रायव्हेट आर्मीचा पार्ट बनण्यासाठी. खूप साऱ्या लोकल इंडियन्सला सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीकडून आर्मीमध्ये भरती केल्या गेलेली होती, आणि त्यावेळेस फायनान्शियली प्रॉब्लेममुळे आपले इंडियन लोक त्या ब्रिटिश आर्मीचा हिस्सा बनून पण जातो, आणि जे इंडियन ईस्ट इंडिया कंपनीसाठी आर्मीमध्ये काम करत होते त्यांना सिपॉईज म्हणून ओळखले जात होते. आणि त्याच ड्युरेशनमध्ये मुघल साम्राज्याचे राजे जसे बदलत होते त्या काळात ईस्ट इंडिया कंपनी पूर्णपणे त्यांच्यावर प्रेशर मेंटेन ठेवत होती, कारण की ईस्ट इंडिया कंपनीचं म्हणणं हे होतं की आम्हाला ट्रेडिंग प्रिव्हिलेजेस दिल्या जावेत भारतात, खास करून बंगालमध्ये. मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्नसुद्धा केला जातो आणि काही स्ट्रॅटेजीज पण राबवल्या जातात. फायनली 1717 त्यांचा हा प्रयत्न सक्सेस होतो. 1717 फारुख शाह ह्या मुघल राजांनी फायनली ईस्ट इंडिया कंपनीला टॅक्स फ्री ट्रेडिंग करण्याचे राईट्स देऊन टाकले. फक्त एवढंच नाही तर ईस्ट इंडिया कंपनी यानंतर आता काही ट्रेड परमिट पण इश्यू करू शकत होती, जेणेकरून सगळ्या कस्टम ड्युटीज आणि ट्रान्झिट ड्युटीज वेव ऑफ केल्या जाऊ शकत होत्या ईस्ट इंडिया कंपनीकडूनच. खरं बघायला गेलं तर ईस्ट इंडिया कंपनीसाठी ही खूप मोठी अचीवमेंट सिद्ध झाली. रिझन हे होतं की त्यांना फक्त फॅक्टरी इस्टॅब्लिश करण्याचेच राईट्स नव्हते मिळाले, तर यांना असे अजून वेगळे पण राईट्स मुघलांकडून मिळालेले होते, आणि त्याचा फायदा म्हणून पुरेपूर उपयोग त्यांनी त्यांच्या पर्सनल गेनसाठी केला. आणि त्याचबरोबर झालं असं की हे टॅक्स फ्री केल्यामुळे बंगाल या रिजनमधून जे पण इन्कम इंग्रज करत होते ते आता मुघलांना त्याचा काही प्रॉफिट जातच नव्हता, म्हणजे टॅक्सच्या स्वरूपात जो फायनान्शियली प्रॉफिट मुघलांना जायला हवा होता तो आता ईस्ट इंडिया कंपनीकडून जाणं बंद झाला. याचे निष्कर्ष असे लागले की मुघल साम्राज्याचे फायनान्शियली क्रॅशेस अजून वाढत गेले. त्याच्याच काही महिन्यानंतर बंगालचे फॉर्मल मुघल सम्राट मुर्शिद क्वाला खान यांना ही गोष्ट पटली नाही. त्यांनी हे डिसाइड केलं की ह्या ईस्ट इंडिया कंपनीचं आता माझ्या इथे काही चालणार नाही, कारण की ते बंगालचे सम्राट होते. आता त्यांनी इंग्रजांना डायरेक्टली सांगितलं की तुम्हाला जर इथे काम करायचं असेल तर तुम्हाला मला याचे टॅक्स द्यावेच लागतील. ईस्ट इंडिया कंपनीचं म्हणणं आहे त्यावेळेस तिथं असं आलं की हे बंगाली नवाब हे काय मध्येच डिमांड ठेवतायत, हे जे आमच्यासोबत होत आहे हे योग्य नाही होत आहे. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीनं हे डिसाईड केलं की आता आपल्याला लोकल पॉलिटिक्समध्ये पण इन्वॉल्व्ह व्हावं लागेल त्यांच्या फायद्यासाठी, म्हणजे आता ते आपल्या भारतात होणाऱ्या या राजनीतीमध्ये इन्वॉल्व्ह होऊन त्याच्यात काही चेंजेस करू शकतील. या स्टोरीला कंटिन्यू करत असतानाच आपल्याला ही एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाची आहे की मुघल एम्पायरची पॉवर जशी जशी कमी होत होती आणि हे जे इंटरनल कॉन्फ्लिक्ट चालू होते त्या कॉन्फ्लिक्टचा बाकी देशांनी पण ट्रेडिंगसाठी भरपूर सारा फायदा उचललेला होता.
जसे की डच आणि डॅनिश कंपन्या आपल्या भारतात खूप साऱ्या ठिकाणी त्यांच्या फॅक्टरीज इस्टॅब्लिश करू लागलेल्या होत्या, आणि त्याचबरोबर फ्रेंच पण याच्यामध्ये एक नवीन भूमिका घेतात आणि ते पण त्यांचे कंपन्या आपल्या भारतात इस्टॅब्लिश करू लागतात. या काळात जर बघायला गेलं सगळ्या युरोपियन कंपन्या आपल्या भारतावर त्यांचं साम्राज्य इस्टॅब्लिश करण्याचा चढाओढीनं प्रयत्न करत होते आणि त्यापैकी इंग्रज एक होते. फ्रेंचनी खूप स्पीडली त्यांच्या दोन ठिकाणी त्यांचं वर्चस्व स्थापित केलेलं होतं, त्यापैकी एक पोंडेचेरी आणि दुसरं म्हणजे बंगालमध्ये. 1700 मध्यामध्ये ब्रिटिश आणि फ्रेंच हे दोन डॉमिनंट पॉवर बनून गेलेल्या होत्या इंडियामध्ये इक्वली, आणि 1740 मध्ये एक फ्रेंच लीडर होता जोसेफ फ्रान्सोआ डुप्लेक्स, हे फ्रेंच कडून इंडियासाठीचे गव्हर्नर जनरल होते आणि त्यांची इच्छा होती की इंडियामध्ये एक फ्रेंच एम्पायर बनवायचं होतं. या दोन्ही कंपन्यांना असं वाटत होतं की इंडियावर आता त्यांचे एम्पायर त्यांना उभं करायचं आहे, त्यांची सत्ता इथं चालवायची आहे. तर किंबहुना या उद्देशामुळे या दोन्ही देशांच्या कंपन्यामध्ये कॉन्फ्लिक्ट अजून जास्त वाढायला लागले. या दोन्ही देशांचे ऑलरेडी काही संबंध चांगले नव्हते, यांची एक युरोपमध्ये पण वॉर झालेली होती 1740 ते 1748 दरम्यान. त्या वॉरचं नाव होतं वॉर ऑफ द ऑस्ट्रियन सक्सेशन. ही या दोघांची वॉर झाली होती युरोपमध्ये. त्यानंतर लगेच 1756 मध्ये एक 7 वर्षीय वॉर यांच्या दोघात चालली, जेव्हा ह्या दोन्ही पॉवर्स नॉर्थ अमेरिकामध्ये त्यांचे वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत होते. या दोघांमध्ये दुश्मनी एवढ्या लेवलची होती की इमॅजिन करा, यांनी फक्त युरोपमध्ये आणि नॉर्थ अमेरिकामध्येच युद्ध केलं नाही तर त्यांनी इंडियामध्ये पण युद्ध केलं. 1746 ते 1763 कर्नाटकामध्ये खूप मोठी वॉर झालेली होती या दोघांमध्ये, ज्या वॉरचं नाव होतं कर्नाटक वॉर. या वॉरमध्ये खरं बघायला गेलं तर इंग्रज जिंकले होते आणि फ्रेंचला त्यांचं पॉलिटिकल इन्फ्लुएन्स सोडून द्यावं लागलेलं होतं, आणि त्यानंतर लगेच पोंडेचेरी आणि बंगालमध्ये ज्या फ्रेंच कंपन्या होत्या त्या इंग्रजांनी लगेच कब्जा करून घेतल्या. आणि एक दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण बघायला गेलं तर ह्या दोन मोठे देश होते त्या काळातले कदाचित, एक फ्रेंच आणि एक इंग्लंड, यांच्या दोघांचे वॉर आपल्या लोकेशनमध्ये होत आहेत, तर इथले लोकल राजांच्या पण डोक्यात आलं की यांच्याकडे आर्मी जास्त अपडेटेड आहे, त्याचबरोबर यांच्याकडे वेपन्स पण खूप चांगले चांगले आहेत, आपण असं करूयात की यांच्यासोबत फ्रेंडली रिलेशन बनवूया आणि आपल्यामध्ये जे चालू आहेत इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स तर त्याच्यामध्ये आपल्या फायद्यासाठी आपण या कंपन्यांचा उपयोग करूयात. असंच होत चालतं. एक लक्षात घ्या, कुठल्याही वॉरचं इम्पॅक्ट काय होतो तर त्यामध्ये जे शस्त्रांचा उपयोग केला जातो तर त्या शस्त्रांच्या उपयोगामुळे एक त्या देशाचं शक्ती प्रदर्शन होऊन जातं. तसंच आपल्याला एक सिनेरिओ आपल्या एका पास्ट ॲक्टिव्हिटीमध्ये बघायला भेटला, आपला जेव्हा एक मिसाईल चुकून पाकिस्तानच्या एरियात जाऊन पडला होता, त्याच्यात काही वेपन्स ते लोड केलेले नव्हते, ते निस्त तिथं चुकून जाऊन उठला, पण ते चायनीज टेक्नॉलॉजी जी पाकिस्तानकडे होती ती चायनीज टेक्नॉलॉजी त्याला डिटेक्ट नाही करू शकली, म्हणून बाय डिफॉल्ट आपल्या वेपनचे रेट वाढून गेले आणि चायनाच्या त्या डिफेन्स सिस्टमचे रेट थोडे डाऊन होऊन गेले, त्याची मागणी कमी होऊन गेली आणि इंडियन वेपनचे रेट वाढून गेले. तर हे शक्ती प्रदर्शन त्यांचं झालं आणि त्याचाच फायदा आपल्या इंडियन राजांनी उचलण्याचा प्लॅन केला. पण यामध्ये आपल्या भारतीय राजांनी हा विचार केला नाही की यांचा आपण हेल्प घेतोय म्हणजे आपली कुठे ना कुठेतरी यांच्यावर डिपेंडन्सी होऊन जाईल, हे आपल्या पॉलिटिकलमध्ये इन्वॉल्व्ह होतील, आपल्याला यांच्यामुळे डिसिजन चेंज करावे लागू शकतात, हा विचार न करता आपल्या लोकल राजांनी यांची मदत घेतली. आणि ईस्ट इंडिया कंपनीसाठी तर हे खूपच चांगलं होतं. जसं की आता एक दोन राजांमध्ये डिबेट चालू आहे, एक जण जो ऑलरेडी सत्ता चालवत आहे आणि दुसरा त्या जागेवर जाण्याचा विचार करत आहे, तर इंग्रजांनी जर या दुसऱ्याला सपोर्ट केला, यांच्या मागे पूर्ण आर्मी सपोर्ट दिला, तर हे त्या लोकल राजाशी डिबेट करेल, फाईट करेल आणि हा जर जिंकला दुसरा राजा तर इंग्रज त्याला एक बोटावर खेळणाऱ्या कठपुतलीसारखा ट्रेन करेल. हीच इंग्रजाची स्टाईल होती आणि याचमुळे कदाचित आपल्या इंडियामध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स बघायला मिळते. कठपुतलीमध्ये जसे त्या भाऊलीला दोऱ्यांनी नाचवलं जातं तशाच पद्धतीने इंग्रज आपल्या लोकल राजांना राजा बनवताना सपोर्ट करून नंतर डिसिजन बदलण्यासाठी मजबूर करत होते. हीच गोष्ट आपल्या आधीच्या सिरीजमध्ये पण मेन्शन करण्यात आलेली आहे. आपले पेशवांना सिंहासनवर जाण्यासाठी इंग्रजांनी जेव्हा मदत केली होती त्याच्यानंतर इंग्रज त्यांच्यावर खूप सारे बर्डन आणत होते आणि असं नाही असं करायला हवं, आणि त्यावेळेस इंग्रजांचं ऐकणं
हेच त्यांच्याकडे फायनल ऑप्शन राहायचा, कारण की त्यांना राजा बनवण्यासाठी इंग्रजांनी सपोर्ट केलेला राहायचा. तर ह्याच पॉवरचा ॲक्च्युअलीमध्ये इंग्रजांनी फायदा उचलला. पुन्हा आपल्या मोगलवाल्या स्टोरीला आपण कंटिन्यू करूया. 1756 सिराज उद्दौला हे बनतात बंगालचे नवीन नवाब. यांनी त्यावेळेस बघितलं की हे इंग्रज आपल्या पूर्ण ऑर्डरची डिसरिस्पेक्ट करत आहेत आणि त्यांच्याच मनाने चालवत आहे, तर आता मी हे जास्त सहन करणार नाही. म्हणून त्यांनी बंगालमध्ये असलेल्या इंग्रजांच्या किल्ल्यावर मुर्शिदाबादमधल्या फोर्ट विल्यम याच्यावर त्यांनी हल्ला केला. हा ईस्ट इंडिया कंपनीचा एक फोर्ट होता, म्हणजे किल्ला. यांनी शेकडो ब्रिटिश ऑफिसरला डायरेक्टली जेलमध्ये टाकून दिलं. खूप सारे ब्रिटिश ऑफिसर्स त्याच्यामध्ये ॲक्च्युली मेले होते, कारण की या राजांनी काय केलं होतं, एक छोट्याशाच एरियामध्ये खूप साऱ्या ब्रिटिशांना एकत्र दाबून लॉक केलेलं होतं. या इन्सिडेंट्सला म्हणल्या जात ब्लॅक होल ट्रॅजेडी ऑफ कॅलकत्ता. ब्रिटिशर्सला हे बघून खूप राग आला आणि त्यांनी हे डिसाईड केलं की आता कुठल्याही कंडिशनमध्ये सिराज उद्दौलाला सत्तावरून हटवायचं. आणि यांनी पूर्ण प्लॅनिंग करून एक स्ट्रॅटेजी बनवली. त्यांचा असा प्लॅन होता की यांच्या अपोजमध्ये राजा म्हणून बनणारं कोण जो व्यक्ती आहे त्यांना ते सपोर्ट करतील आणि त्यांच्या अगेन्स्ट युद्ध करतील. आणि ही पण खरी गोष्ट आहे की सिराज उद्दौलाला राजसिंहासनवर बघून सगळेच खुश राहणं तर शक्य नाही. त्यापैकीच त्यांच्या अपोजमध्ये एक होतं ज्यांचं नाव होतं जगत सेठ, जी एक खूप पॉवरफुल फॅमिली होती बँकर्स, मर्चंट्स आणि मनी लॉन्डर्सचे. हे त्या काळातले खूप फायनान्शियली अमीर म्हणून ओळखले जात होते आणि त्यांचं खूप जास्त वर्चस्व होतं फायनान्शियली त्या पूर्ण एरियामध्ये. आणि त्याचबरोबर सिराज उद्दौलाचे सेनापती मीर जाफर यांची पण इच्छा होती राजा बनण्याची. तर इंग्रजांनी या दोघांना एकत्र करून एक प्लॅन बनवला आणि सिराज उद्दौलाला सिंहासनावरून हटवण्याची साजिश केली. सिराज उद्दौला या गोष्टीपासून अंजान होते अशातला काही भाग नव्हता. त्यांनाही हे लक्षात येत होतं की इंग्रज आपल्या अपोनंटला आता एकत्र करत आहेत आणि आपल्या अगेन्स्ट वॉरचा प्लॅन करत आहेत, तर मी पण असं का नाही करायला पाहिजे. तर त्यांनी याच्यात एक चान्स बघितला आणि ते डायरेक्टली जाऊन भेटले फ्रेंच एम्पायरला आणि त्यांना म्हणले की आमच्या सोबत युद्धात आम्हाला मदत करा. ही वॉर झाली होती जून 1757 आणि याच युद्धाला म्हणल्या जातं बॅटल ऑफ प्लासी, प्लासीचे युद्ध. खरं बघायला गेलं तर सिराज उद्दौलाच्या आर्मीची साईज या अपोनंटच्या आर्मीच्या साईज पेक्षा 15 पटीने जास्त होती. तरी पण या वॉर मध्ये सिराज उद्दौलाची हार झाली. ब्रिटिशनी या वॉर नंतर जे त्यांच्या साईडनी लढत होते सिराज उद्दौलाच्या सोबत, ते त्यांचेच एक सेनापती मीर जाफर याला राजसिंहासनावर बसवलं. पण जसं कठपुतलीला ऑपरेट केलं जात होतं तसं इंग्रज यांना आता पूर्णपणे ऑपरेट करत होते. सिराज उद्दौलाला असॅसिनेट केल्या गेलं आणि त्यानंतर फ्रेंचचे जे पण अस्तित्व होतं ते पूर्णपणे काढून टाकण्यात आलं. त्यापैकी एक म्हणजे चंद्रनगर, हे बंगालमधला एक एरिया होता जो आत्तापर्यंत फ्रेंचच्या कंट्रोलमध्ये होता, पण आता तो पण फ्रेंचला सोडून द्यावा लागलेला होता या वॉरनंतर. बॅटल ऑफ प्लासी हे एक इम्पॉर्टंट युद्ध होतं इंग्रजांसाठी, कारण की याच्या नंतरच इंग्रजांची पॉलिटिकली पॉवर किंवा पॉलिटिकली अस्तित्वाची सुरुवात भारतामध्ये झालेली. आणि काही वर्षानंतर मीर जाफरच्या साईडला सुद्धा इंग्रजांकडून डिसरिस्पेक्ट व्हायला सुरुवात झाली. आणि खरं बघायला गेलं तर मीर जाफरला हे काही सहन झालं नाही, कारण की कोणत्याच राजाला असं वाटणार नाही की मला भावल्यासारखं नाचवल्या जात आहे. तर त्याचमुळे मीर जाफर जाऊन भेटतात डच एम्पायरला आणि ते त्यांना रिक्वेस्ट करतात की हे इंग्रज माझ्यावर पूर्णपणे कंट्रोल घेत आहेत, तर मला याच्यातून बाहेर काढण्याचं तुमच्या साईडने काहीतरी सोल्युशन. जेव्हा ब्रिटिशांना ही गोष्ट कळाली तेव्हा इंग्रजांनी त्यांना राजसिंहासनावरून बाहेर केलं आणि त्यांच्या जावयाला राजा बनवण्यात आलं, ज्याचं नाव होतं मीर कासिम. इंग्रजांची इच्छा ही होती की हे मीर कासिम आता राजसिंहासन सांभाळेल आणि आपल्या इशाऱ्यावर चालेल. त्याच उद्देशाने 1761 मीर कासिम नवीन नवाब बनतात बंगालचे. पण कासिमला पण हे लक्षात येत होतं की इंग्रज त्यांच्या मनानेच चालतायत, आपलं काही ऐकत नाही आहे आणि आपल्याला पूर्णपणे ऑपरेट करतायत. आणि हे कासिमनी ठरवलं की आता बस झालं, मी आता यांच्या इशाऱ्यावर चलू शकणार नाही. हे नेहमीच व्हायचं, इंग्रज ज्यांना पण ऑपरेट करायचा प्रयत्न करायचे तर राजाच्या इमेजला ही गोष्ट पटण्यासारखी नसायची, त्यामुळे ते तिथून लवकरात लवकर मोकळ होण्याचेच बघायचे. तर 1763 मीर काफिर इंग्रजांच्या अपोजमध्ये एक युद्धाची घोषणा करून टाकतात.
पण यामध्ये एक बघायची गोष्ट ही पण आहे की इंग्रज आता खूप जास्त पॉवरफुल बनत गेलेले होते, कारण की त्यांची आर्मी वाढत गेलेली होती, त्यांची पॉवर वाढत होती आणि त्यांची टेक्नॉलॉजी पण वाढत होती आणि त्याचबरोबर त्यांचा कॉन्फिडन्स पण वाढत होता. त्यांनी लगेच मीर कासिमला हरवलं आणि त्यानंतर मीर जाफरला पुन्हा बोलवलं आणि त्यांना हे सांगितलं की आता आम्ही जे म्हणतोय तेवढंच तुम्ही करणार, हे जर एक्सेप्ट असेल तरच तुम्हाला आता आम्ही राजा बनवणार आहे. कासिम बंगाल सोडून बाहेर गेले आणि त्यांनी आता विचार केला की इंग्रजांच्या अगेन्स्ट जर लढायचं असेल तर माझी पॉवर थोडी कमी पडत आहे, मला आता जास्त पॉवरची आणि जास्त आर्मीची गरज. म्हणून ते जातात अवधचे नवाब सुजाउद्दौला आणि त्यावेळेसचे मुघल अम्पायर किंग दुसरे शहा आलम यांच्याकडे आणि ते त्यांच्या जवळ जाऊन एक अलायन्स बनवतात इंग्रजांच्या अपोजमध्ये. आणि असंच त्यांनी डिसाईड केलं की आता सगळेजण एकत्र येऊन या इंग्रजांना बाहेर काढूयात. आणि त्याच काळात बॅटल ऑफ बक्सर हे युद्ध 1764 मध्ये केले गेले आणि हे बक्सरचे युद्ध पण इंग्रज जिंकले. आणि या वॉर नंतर इंग्रज रिअलाइज करतात की हे आता कठपुतलीचं जे खेळ आहे तो खेळ आता कुठलाच राजा आपल्यासोबत काही खेळणार नाहीये आणि ते त्यांच्या त्यांच्या मनानेच करणार आहे, तर आता हे बस झालं, आपणच आता एम्पायर बनवूया. तर ते 1765 मध्ये ट्रिटी ऑफ अलाहाबाद नुसार रोबर्ट क्लाइव्हला बनवल्या जातं गव्हर्नर अँड कमांडर इन चीफ बंगालचं. आणि त्याचबरोबर या वॉर नंतर ईस्ट इंडिया कंपनीने दुसऱ्या शाह आलम सोबत एक ट्रिटी केली, त्यानुसार बंगालमधून जो पण रिव्हेन्यू येईल तो पूर्णपणे त्याचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीकडेच असेल. तर ऑफिशियली बघायला गेलं तर ईस्ट इंडिया कंपनी ही बंगालची नवीन राजा बनलेली होती, म्हणजे आता सगळे राईट्स ईस्ट इंडिया कंपनीकडे होते बंगालचे. ईस्ट इंडिया कंपनीकडे अर्निंगचे खूप सारे सोर्सेस होते, त्यांचा ट्रेडिंगचा बिझनेस तर चालतच होता पण त्याचबरोबर आता त्यांना टॅक्स रिव्हेन्यू यायला सुरू झालेला होता, त्यामुळे त्यांची फायनान्शियली पॉवर पण हळूहळू खूप जास्त वाढायला लागलेली आणि याचमुळे कदाचित ते खूप सारे प्रोडक्ट्स घेऊ शकत होते, त्याचबरोबर त्यांच्या आर्मीमध्ये इन्व्हेस्ट करू शकत होते आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पण करत होते. या पर्टिक्युलर टाइममध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडे पैसे होते, रिसोर्सेस पण खूप जास्त होते आणि पॉवर पण खूप जास्त होते. हे तर झालं बंगालचं, पण ऑदर ऑल ओव्हर इंडियामध्ये इंग्रजांनी त्यांचं कसं वर्चस्व स्थापित केलं त्याच्यासाठी त्यांनी खूप युनिक स्ट्रॅटेजीज राबवले. पहिली स्ट्रॅटेजी, जे रिजन्स ईस्ट इंडिया कंपनीच्या अंडरमध्ये नाहीये तिथे त्यांनी त्यांचे रेसिडन्स बनवले, ब्रिटिश रेसिडन्स. रेसिडन्स ऍक्च्युली ब्रिटिश ऑफिसर होते जे तिथे डिप्लोमॅटिकचं काम करत होते. हे ऑफिसर्स ऍक्च्युली तिथल्या राजा महाराजांसोबत फ्रेंडली अलायन्स बनवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करत होते आणि त्यांच्यासोबत अलायन्सेस पण बनवत होते. जे राजा महाराजे त्यांच्यासोबत फ्रेंडली होत होते त्यांना ते ऍडवायझर म्हणून ते त्यांच्यासोबत राहत होते, त्यांना ऍडवाईस देत होते की त्यांनी त्यांचं शासन कसं चालवायला पाहिजे सक्सेसफुली. म्हणजे त्यांच्या राजनीतीमध्ये इंटरफेरन्स करण्याचा प्रयत्न केला जात होता इंग्रजांकडून डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. दुसरी स्ट्रॅटेजी ही होती ज्याला सबसिडरी अलायन्स म्हणून ओळखल्या जात. हा एक खूप इंटरेस्टिंग विषय होता. या अलायन्सेस नुसार तिथले लोकल राजा ते त्यांच्या स्वतःच्या साईडने कुठले आर्मी पण नाही ठेवू शकणार आणि कोणासोबत युद्ध पण नाही करू शकणार. तर असं होईल की ईस्ट इंडिया कंपनी त्यांच्यासाठी त्यांच्याच एरियामध्ये एक आर्मी जनरेट करेल आणि ती आर्मी त्या लोकल राजाच्या बिहाफमध्ये युद्ध करेल आणि या आर्मीला मेंटेन करण्याची पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी ईस्ट इंडिया कंपनीची असेल आणि या आर्मीला हँडल करण्यासाठी राजा फक्त ईस्ट इंडिया कंपनीला काही पेमेंट देईल. हे खरं बघायला गेलं तर राजाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप चांगलं होतं की त्यांना काही आर्मी हँडल करायची गरज नव्हती, पूर्णपणे ईस्ट इंडिया कंपनीच ही रिस्पॉन्सिबिलिटी घेत होती, त्यांना फक्त त्यांना पैसे द्यावे लागत होते आणि त्यांचे काही जीवित हानी पण होण्याचे चान्सेस कमी होऊन गेले. पण हात जर दुसऱ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तर ही गोष्ट खूप विचित्र होती. लोकल राजांकडे काही आर्मीच नसेल तर ते ईस्ट इंडिया कंपनीला कधी फाईटच नाही करू शकणार आणि त्यांच्या अपोजमध्ये पण नाही जाऊ शकणार. आणि त्याचबरोबर हे सगळं होत असताना सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीलाच पेमेंट दिलं जात होतं. आणि अजून एक त्यात विचित्र गोष्ट ही व्हायची या सेकंड स्ट्रॅटेजीमध्ये की जी ठरवलेली रक्कम राहायची जी राजा ईस्ट इंडिया कंपनीला देणार होता ती कुठल्या कुठल्या कंडिशनमध्ये राजा ती पेमेंट पे नव्हते करू शकत आणि त्याचा साईड इफेक्ट्स म्हणजे त्याचं रिझन म्हणून
रिझल्ट म्हणून ईस्ट इंडिया कंपनी त्यांच्याकडून काही टेरिटरीजची डिमांड करायची. म्हणजे जर तुम्ही पैसे नाही देऊ शकत तर काही हरकत नाही, तुमच्या राज्यामधला कुठला भाग आम्हाला द्या. आणि अशा पद्धतीने सेकंड स्ट्रॅटर्जीमध्ये सुद्धा ईस्ट इंडिया कंपनी त्यांची टेरिटरीज वाढवत होती. यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची एक कमिटमेंट पण होती की तुमच्या पर्सनल मॅटरमध्ये आम्ही इंटरफेअर करणार नाही, पण हे फक्त नावासाठीच होतं. ईस्ट इंडिया कंपनी त्यांच्या ऑफिसर्सकडून खूप साऱ्या पद्धतीने इन्वॉल्व्ह होत होत्या त्यांच्या इंटरनल पॉलिटिक्समध्ये, आणि त्याच कारणामुळे त्यांच्यामध्ये खूप जास्त कॉम्प्लेक्स पण बघायला भेटायचे आणि इंग्रज याचा पूर्णपणे फायदा उचलायचे. सन 1798 नंतर सर्वात पहिली स्टेट कोणती होती या सबसिडरी अलायन्समध्ये जाणारी इंग्रजांच्या साईडनी, तर ती म्हणजे हैदराबाद. आणि तिसरी स्ट्रॅटेजी जर बघायला गेली तर ती खूप सिम्पल होती की ह्या दोन्ही स्ट्रॅटेजीमध्ये जर एखादा राजा फिट बसत नसेल आणि यांचं ऐकत नसेल तर हे डायरेक्टली त्यांची आर्मी घेऊन त्यांच्या टेरिटरीवर अटॅक करायचे आणि त्यांचं राज्य आपल्या ताब्यात घेऊन टाकायचे. आणि या काळात जर बघायला गेलं तर ईस्ट इंडिया कंपनीची आर्मी पॉवर खूप जास्त प्रमाणात वाढत गेलेली होती, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पण म्हणू शकता आणि संख्येच्या बाबतीत पण. आणि त्याचाच रिझल्ट आपल्याला बघायला भेटलं 1818 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनी ही भारतभरात सगळीकडे त्यांचे प्रांत बघायला भेटले. खूप जास्त टेरिटरीज त्यांनी ॲक्युप केलेल्या होत्या, तुम्ही इथं मॅपमध्ये पण बघू शकता. खरं बघायला गेलं तर भारतभरातली 78% लोकसंख्या ही ईस्ट इंडियाच्या कंट्रोलमध्ये होती, आणि उरलेल्या टेरिटरीजमध्ये 1/4 स्ट्रॅटर्जीचा उपयोग इंग्रजांकडून केला गेला. त्या स्ट्रॅटर्जीला म्हणलं जातं द डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. हे आपल्याला बघायला भेटलं 1847 मध्ये. हे खूप मोठ्या प्रमाणात अप्लाय झालं लॉर्ड दाल्वूस यांच्या अंडर 1848 पासून 1856 पर्यंत. या टेक्निकनुसार ज्या राज्याचं राजाच्या मृत्यूनंतर कोणी मेल वारस नसेल ते राज्य ऑटोमॅटिकली लॅप्स होऊन जाईल आणि इंग्रजांच्या कंट्रोलमध्ये येऊन जाईल. या टेक्निकनुसार 1848 मध्ये सातारा, 1852 मध्ये उदयपूर, 1853 मध्ये नागपूर, 1854 मध्ये झाशी आणि फायनली 1854 मध्ये अवध, या अशाच टेरिटरीजला या 4th स्ट्रॅटर्जीनुसार इंग्रजांनी ऍक्युप केलेलं होतं. याच्या आधी भारतावर अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावर राज्य करण्याचे खूप साऱ्या एम्पायरनी प्रयत्न केलेले होते, पण ते जास्तीत जास्त वेळ सस्टेन करू शकले नव्हते. परंतु इंग्रजांनी याच्यात खूप सारे लॉ आणि खूप साऱ्या नवीन नवीन टेक्निक्स यूज करून याद्वारे त्यांनी जास्तीत जास्त वेळ सस्टेन केलं या गोष्टी. 1800 मध्ये ब्रिटिश नंतर जे मोठे आणि शेवटचे साम्राज्य उरलेले होते त्यापैकी एक म्हणजे मराठा एम्पायर आणि मसूर किंगडम. मराठा एम्पायरला ईस्ट इंडिया कंपनीने कशा पद्धतीने हरवलं त्याचं पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओची सिरीज तुम्हाला वर आय बटनवर क्लिक केल्यानंतर बघायला भेटेल. आणि तसंच मसूर किंगडमची पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे, ती पण मी तुम्हाला नंतर व्हिडिओद्वारे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशा इंटरेस्टिंग माहितीसाठी सबस्क्राईब पण करून घ्या. त्यानंतर रिवॉल्ट ऑफ 1857 होते, ज्याला आपण पहिले स्वातंत्र्याचे युद्ध म्हणून ओळखतो. खरं बघायला गेलं तर इंडियन या युद्धात हरून जातात, पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियन ऍक्ट 1858 नुसार ब्रिटिश गव्हर्नमेंट ईस्ट इंडिया कंपनीला नॅशनलाइज करून टाकतो. त्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीकडे जितके पण टेरिटरीज होत्या, आर्मी होती आणि जितकी पण दौलत होती ही सगळं चाललं जातं ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे. ह्या पॉईंट ऑफ टाईमला ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य संपतं आणि ब्रिटिश राज्य सुरू होऊन जातं. 1847 मध्ये फायनली ईस्ट इंडिया कंपनीला डिझॉल्व्ह केलं जातं. मुघल सल्तनतचा पण इथेच एंड होऊन जातो 1857 मध्ये, जेव्हा बहादूर शाह जफर यांना बर्माला पाठवलं जातं. तर अशी आहे स्टोरी इंग्रजांची आणि ईस्ट इंडिया कंपनीची. तुम्हाला ही माहिती याच्या आधी माहिती होती का हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ सगळेजण बघतात परंतु चॅनलला खूप कमीच लोक सबस्क्राईब करत आहेत. माझी माहिती सांगण्याची पद्धत जर तुम्हाला नक्की आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.